संग्रामपूर नगर पंचायत येथे शहरातील 6 नागरिक हे उपोषणाकरता बसले आहेत, मात्र नगर पंचायतीचे मुख्य अधिकारी हे रजेवर गेल्याचे समजते आहे, त्यामुळे उपोषणकर्त्यांना कोणी वालीच उरलं नाहीये. संग्रामपूर नगर पंचायत समोर विविध मागण्यांसाठी 14 नोव्हेंबर पासून शहरातील 6 नागरिक उपोषणासाठी बसले आहेत. शौचालय लाभार्थ्यांना बांधकामाचे पैसे मिळण्याबाबत, बेघरांना घरकुल देण्याबाबत अशा विविध मागण्यांसाठी उपोषणकर्ते आमरण उपोषणास बसले असून नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मात्र रजेवर गेल्याचे समजते. उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे की नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याजवळ कोणत्याही प्रकारे तक्रार केली तर ते जनतेशी उद्धट भाषा वापरतात व पोलीस स्टेशनची धमकी देतात. यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर समस्या निकाली लागेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. प्रेमानंद सोनाने, गोपाळ वानखेडे, सीताराम वाघ, भीमराव तायडे, श्रीराम तायडे, प्रल्हाद राऊत, पंकज शेगोकार ही मंडळी उपोषणास बसली आहेत. संग्रामपूर इथचा रहिवासी असून आम्ही नगरपंचायतच्या समोर उपोषणाला बसलेलो आहोत. आमच्या गावकऱ्यांच्या समस्या असल्यामुळे संडास शौचालयाचे पैसे न मिळण्याबाबत, ज्यांचे संडास कम्प्लीट झाल्यानंतरही सुद्धा 2 वर्ष झालं, 2 वर्षापासून पैसे मिळत नाहीत आणि टाळाटाळ करत आहेत. आणि आणखी असे बरेचसे मुद्दे आहेत आमच्याकडे, बेघरांना घरकुल देण्याबाबत आणि जे अतिक्रमणमध्ये राहत आहेत ज्या लोकांना घरं नाही आहेत त्यांचा त्यांचा आठ त्यांच्या नावाने होण्याबाबत, आणि परत गावातील घाणकचरा जे उचलण्यासाठी जे लोक राहतात मजूर आहेत त्यांचे, ते पण घाणकचरा साफपणे उचलत नाही आहेत. आणि परत एक आणखी आहे, वार्ड क्रमांक नाही सॉरी गावातील जे रस्त्याचे गट्टू ब्लॉकचे कामं चालू आहेत, ते गट्टू ब्लॉकचे कामं पूर्णपणे चेक करून तरच त्यांना बिल देण्यात यावे, तोपर्यंत देण्यात न यावे. पण नगरपंच आम्ही कधी बी नगरपंचायतमध्ये आल्यास आम्ही जर शिवसाहेबांकडे जर गेलो तर शिवसाहेब कधी बी उद्धट भाषेने बोलतात, आणि जास्त जर आम्ही बोलायला लागलो आमच्या कामाकरत सांगायला लागलो तर डायरेक्ट पोलीस स्टेशनची धमकी देतात आणि नंतर बघून घेऊ म्हणतात काय आता तुमच्या जे होत असेल ते करून घ्या म्हणतात. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावरून उठत नाही. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, दुसरा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव.